मेहकर शहरातील आणि तालुक्यातील जनतेच्या पालखी मार्गासंबंधित अपेक्षा वाढल्यात आणि जनतेमध्ये आशा निर्माण झाली आहे. निश्चितच अतिक्रमण काढून पालखी मार्गावर नाल्या पेवर ब्लॉक स्ट्रीट लाईट आणि जोड रस्ते संबंधित विभाग पूर्ण करतील अशी अपेक्षा मेहकर मतदारसंघातील लोकांना वाटू लागली आहे. मेहकर शहरातील आणि तालुक्यातील जनतेच्या पालखी मार्गासंबंधित अपेक्षा वाढल्यात आणि जनतेमध्ये आशा निर्माण झाल्या. निश्चितच अतिक्रमण काढून पालखी मार्गावर नाल्या पेवर ब्लॉक स्ट्रीट लाईट आणि जोड रस्ते संबंधित विभाग पूर्ण करतील अशी अपेक्षा मेहकर मतदारसंघातील लोकांना वाटू लागली आहे. उपोषण आणि आत्मदहन करणारे सामाजिक कार्यकर्ता विजय पवार यांनी सुद्धा याबाबतीत समाधान व्यक्त केलंय. आणि जर या पालखी मार्गाकरता अजून कितीही निधी लागला तरी नितीन गडकर यांना विनंती करून प्रत्यक्ष भेटून निधी आणेल असं मत त्यांनी व्यक्त केलं. मेहकरच्या पालखी मार्गासाठी जे उपोषण किंवा आत्मदहनाचा जे इशारा दिला होता त्याच्यातून बाहेर आल्यानंतर काल बर्डे साहेब जे या ठिकाणी इंजिनियर आहेत त्यांच्याशी चर्चा करून या काल या कामाला मोजणी स्वरूपात सुरुवात झाली. मोजणी जवळपास 3 दिवस या ठिकाणी चालेल. त्याच्यानंतर या त्याची आखणी होईल. आखणी झाल्यानंतर पुढच्या कामाला सुरुवात होईल. अतिक्रमण पाडणे असेल, पेवर ब्लॉक असेल, नाली असेल व नाली झाल्यानंतर गडकरी साहेब यांनी आपल्याला 37 कोटीचा निधी मंजूर करून दिलेला आहे. यानंतरसुद्धा अजून काही निधी लागल्यास आम्ही प्रत्यक्ष आदरणीय गडकरी साहेबांकडे जाऊन त्यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी आपण जास्तीत जास्त किती निधी आणता येईल याचा आम्ही प्रयत्नात राहू. व त्याच्यानंतर जे देऊळगाव साखरशा असेल, जानेफळ असेल, सुलतानपूर असेल, लोणार असेल, म्हणजे तळणीपर्यंत जिथपर्यंत हा या रोडचं मेहकर मतदारसंघातून काम झालेलं नाही त्या ठिकाणी आम्ही जाऊन पाहणी करून तिथलेही रस्ते, तिथलेही नाल्या, तिथलेही डिवायडर आम्ही त्याच्याही कामाला सुरुवात लवकरच करणार आहे. त्यासाठी आदरणीय गडकरी साहेबांशी ऑलरेडी आमचं बोलणं झालेलं आहे व जास्तीत जास्त अजून काय करता येईल त्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत. प्रतिनिधी मुन्ना काळे, न्यूज टुडे 24, मेहकर, बुलढाणा. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.